आपल्या भागातली जी देशी जनावरं आहेत, विशेषतः गाय वर्गाची, यांचं जर आपण त्यांचं जी काही प्रकृती बनवली गेलेली आहे निसर्गानं, ती या निसर्गामधल्या हवेला, या निसर्गातल्या चाऱ्याला सुटेबल अशी केलेली आहे. विशेषतः या जनावरांची छातीचा घेर मोठा आहे, त्यांची लंग कॅपॅसिटी म्हणजे फुफ्फुसाची कॅपॅसिटी फार दांडगी आहे, की ज्यामुळे आपल्याकडे या हवेतल्या ऑक्सिजनचं इंधन म्हणून चांगल्या प्रकारे आपली जनावरं करू शकतो. याचं उदाहरण म्हणजे जनावरं आपल्याकडे जे बैल आहे, कामाचं कामं करताना सतत दिवसाकाठी 8 तास जरी काम केलं तरी त्यांच्या म्हणजे त्यांच्या त्यांची जी ती लंग कॅपॅसिटी चांगली असल्यामुळे त्या हवेचंच इंधन म्हणून वापरून बरंसं करतात, आणि बाकीचा भाग तो चाऱ्यापासून त्यांना मिळायचा. त्याच्यामुळे त्यांची छातीही मोठी, त्या मानाने पोट आणि कंबर ही लहान. या उलट काय झालं की दुधाचाच एक विषय घेतल्यामुळे आपल्याकडे ही संकरित जनावरांची पैदास सुरू झाली. तर त्याच्यामध्ये त्या लोकांनी काय केलं की फक्त यांना दूध पाहिजे, त्यांची लंग कॅपॅसिटीचं काही देणं घेणं नाही, त्यांना शेतीची कामं करायचीच नव्हती. त्यामुळे त्या लोकांनी काय केलं की अशी जनावरं निवडायला सुरुवात केली की जे ढेरपोटे असतील, खूप खातील, खूप दूध देतील, पण कामाचा शून्य उपयोग, म्हणजे शेती कामाला वगैरे ते कसलंच कामाला नाही, जागेवर बसून कितीही दूध देऊ शकतील ती, कुठं पहाडी वगैरे चढायचं म्हणलं तर तेही शक्य नाही त्यांच्याने. अशा पद्धतीने आपल्याकडे बरं दुसरी काय केलं की एक दूध वाढवताना आपल्या जनावरांमध्ये जो काही आता उष्णता रोधक जो गुण आहे, हीट टॉलरन्स ज्याला म्हणू आपण, तो आपल्या जनावरांचा खूपच मोठा आहे. आपल्या जनावरांच्या कातडीमध्ये इतक्या घर्मग्रंथी आहेत, भरपूर आहेत, कितीही ऊन पडलं तरी ते घाम वगैरे करून ते बॉडीचं टेम्परेचर कंट्रोल करतात. ही फॅसिलिटी या संकरित जनावरांमध्ये बिलकुल नाही आहे, या आहेत ग्रंथी पण कमी आहेत. याच्या दुसरे कारणकी महत्त्वाचं आहे म्हणजे जे जेवढं आपल्या देशी जनावरांचं वजन आहे त्या मानानं त्याच्या कातडीचं चटई क्षेत्र ज्याला म्हणू म्हणजे बॉडीच्या प्रपोर्शनमध्ये त्याचं स्किनचं जे सर्फेस एरिया आहे तो खूप मोठा आहे. या उलट या जनावरांमध्ये जे संकरित जनावरांमध्ये बॉडी मासपेक्षा त्या युनिटपेक्षा त्यांचं चटई क्षेत्र चामडीचं कमी असल्यामुळे त्यांचा उष्णता रोधक वगैरे हा गुण कमी होतो त्याच्यामुळे. दुसरं असं एक महत्त्वाचं आहे की जसं गर्मग्रंथी झाल्या तसं ह्यांच्याकडे जे काही जनावरांमध्ये जी केस उगवतात आपल्याकडे ते जमिनी म्हणजे चामडीला चिटकून असतं, त्यामुळं थोडंसंही पाऊस पडला काही असलं तरी ते पाणी निचळून जातं आणि व्हेंटिलेशन चांगलं होतं. या उलट ह्या जनावरांमध्ये विंटर कोट येतो एक मधून आणखी, त्याने त्यांचे केस जास्ती वाढतात, तर त्याच्यामुळे सुद्धा मग ते त्यांना त्रास होतो ह्या गोष्टीचा. दुसरं असं आहे की यांची जी चामडी आहे ती प्लायबल नाही, म्हणजे मुवमेंट नाही त्या चामडीला, संकरित जनावरांच्या चामडीला म्हणजे त्याचं क्षेत्रफळ कमी असल्यामुळे अगदी घट्ट चिटकून असते. आपल्या जनावरांची कातडी ही लूज आहे, त्यामुळे गोचीड गोमाशा किंवा असे काही कीटक वगैरे झाले तर इझिली ते त्याला निवारण करू शकतात. अशा अनेक फॅसिलिटी आपल्या ह्या जनावरांमध्ये, विशेषतः खूर आपल्या जनावरांमध्ये बहुतेक जनावरांचे खूर हे काळे असतात, आपल्या जे शेतीच्या कामाला दोबाडदोबड जमिनीला वगैरे चालायला त्यांचे खूर टिकतात, त्यामुळे खुरामध्ये हे होत नाही. पण आपली हीच जनावरं जर आपल्या हेवी रेनफॉल एरियामध्ये घातली आपण, विशेषतः कोकणामध्ये खिलार नेली, तर एक दोन वर्षाच्यावरती जोडी टिकत नाही, ते पायातूनच सुरुवात होते. बिमारी ही सगळी त्यांची पायातून सुरुवात होते, पाय सडायला लागतात हेवी रेनफॉलमध्ये, असे प्रकार आहेत. त्यामुळे ह्या आपल्या देशी जनावरांचा त्या त्या भागामध्ये जे काही तेवढं हजारो वर्षाच्या सिलेक्शनमध्ये हे झालेलं आहे, आणि हे कामसुद्धा आपल्या देशातील समजा 30 जाती आहेत या गाई वर्गाच्या, ह्याला कुठलाही अनुवंशास्त्रज्ञ जबाबदार नाही किंवा त्याचाच भाग नाही. हे आपल्या लोकांमध्ये हे काय ज्याला म्हणतो जन्मजातच अशी होती की जनावरांचं संगोपन करायचं, त्याची निवड करायची, अनेक पद्धती आपल्या देशात विकसित असल्यामुळे आपल्याकडे अनुवंशास्त्राचा अभ्यास न करता सुद्धा 30 नामांकित जाती आजही आपल्या देशात सापडतात. संकरित ह्याच्यामध्ये हा प्रश्नच नाही, सगळी जनावरं एका दोन बेसिसची जर्सी किंवा होस्टिंगच्या रक्तापासून झालेली आहेत, त्यामुळे जैवविविधता या संकरित ह्याच्यामध्ये संपलेली आहे. दुसरं भाग आहे की रोगाला बळी पडणे.
आपल्याकडचे जनावरं सहसा रोगाला बळी पडत नाही. आणि ह्यांचं इकडे दुधाच्या ह्याच्यामध्ये अनेक रोग, मास्टायटीसपासून अनेक रोग आहेत त्याच्यामध्ये. इवन मग दुधाच्या क्वालिटीमध्ये सुद्धा ते त्याच्यामुळेच तो फरक आहे. देशी जनावरचं दूध ह्या संकरित गाईच्या तुलनेनं ते A1 A2 फॅक्टर तर लांबच राहिले. बाकीचे सुद्धा व्हिटॅमिन कंटेंट किंवा त्याचे ते क्षार वगैरे हे आपल्या देशी जनावरांमध्ये जवळजवळ दुप्पट आहेत या संकरित गाईच्या ह्याच्या तुलनेने. आणि आपल्या इकडे समजा लोक काय म्हणतात की ती देशी जनावरं दूध कमी देतात. अरे दूध कमी देत दिली असती तर एक वर्षाचं खोंड जे काही त्या गाईचं थोडं बहुत दूध पिऊन जर ते जर 40,000 रुपयाचं होत असेल खेलारी एरियामध्ये एक वर्षाच्या खोंडाला 30,000 ते 40,000 रुपये मिळतात. मग त्या गाईला दूध नाही असंही म्हटलं जातं. मग दूध नाही ते वासरू वाढलं कशाने? तर ते तशी तशा पद्धतीचं ते एक वेगळंच हे आहे. त्याच्यामुळे ह्या बदनामी जी आपल्या देशी जनावरांची झाली यांना दूध कमी आहे. अरे ते दुधाची ती नव्हतीच, ती जनावरं होती पहिले प्रामुख्यानं बैलाच्या कामासाठी. असंही तर इतिहासामध्ये रेकॉर्ड आहे की टिपू सुलतानकडे 60,000 बैल होती तोफखाना वाहून नेण्यासाठी. 24 तासामध्ये त्यांनी 60-60 मैल प्रवास केलेला आहे ओबडधोबड रस्त्यावरून डोंगर दऱ्यातून ही जनावरं गाड्या ते तोफखाना खेचून जायची. हा हे काय अचीवमेंट काही हे नाही. आता तर रस्ते वगैरे सगळे चांगले झालेले आहेत, त्या काळात नव्हते. म्हणजे तशा पद्धतीनं आपल्या जनावरची युटिलिटी ज्या पद्धतीची होती त्याला ही सगळ्यात सुटेबल किंवा जगामध्ये नंबर एक होती. आता आम्ही त्याची युटिलिटीचं पॅरामीटर बदललं आणि दुसऱ्या दिवशी जनावरापासून आपण ह्या लोकांना बेकार जनावर आहेत म्हणून म्हणायला लागलो. युटिलिटी काय बदलली? तर फक्त दुधाची बदलली. अशा पद्धतीनं आपण आपल्या गोवंशाचा किंवा आपल्याकडे जे पारंपरिक बियाणे होते ह्या सगळ्याचाच आपण काय केलं? फक्त उत्पन्न वाढणे, ते अन्नाचा किंवा दुधाचा दर्जा वाढवणं नाही, फक्त उत्पन्न वाढवणे. आणि ह्या पद्धतीने गेल्यामुळे सगळ्याचंच आपलं नुकसान झालेलं आहे. त्या जनावरचं तर म्हणजे जास्तीच झालं, विशेषतः या देशी जनावरचं तर खूपच झालं आहे. 30 गत शेळ्या मेंढ्यामध्ये झाली, कोंबड्यामध्ये 30 गत होती. आता आपल्याकडे देशी कोंबडी सापडतच नाही, सगळ्या संकरित करून मोकळे झालं. गेली 50-60 वर्ष आपण व्हाईट लेग हॉर्न अंड्यासाठी सगळीकडे वाटप केल्यामुळे जे काही आपल्या चांगल्या गावरान जाती होत्या त्या जवळपास संपल्यातच जमा आहेत त्या. आता सगळी त्याची संकरित व्हरायटीचीच पिलं फिरत आहेत सगळीकडे. अशा पद्धतीने हे झालं आहे. बरं, चारा पिकाची पद्धत बदलली, म्हणजे बऱ्याच गोष्टी झाल्या. की आपल्याकडे फक्त एकेकाळी फक्त गाई आणि बैल हे मेजॉरिटी होती, म्हशीची संख्या फार कमी होती. 50-च्या दशकामध्ये 1950-च्यापर्यंत म्हशी ह्या फार कमी असायच्या, जास्तीकडे गाई आणि बैलच असायच्या. आता उलटं झालं, म्हशींची संख्या जवळपास आज म्हणजे गाईच्या संख्येच्या मानाने दुप्पट झालेली आहे. म्हणजे हा वर्गच नवीन आला. संकरित गाईची संख्या 70 च्या पूर्वी एकदम जेमतेम 1,000-2,000 यायचा. आता महाराष्ट्रामध्ये जवळपास 40 लाखाच्या पुढे संकरित जाणार झाले. म्हणजे हे एक दोन वर्ग ह्या म्हणजे चारा तेवढाच राहिला, पण हा वर्ग पोसायची आहे. आणि ह्या पोसण्यामध्ये मग आता हे जे काही दुष्काळामध्ये छावण्या उघडणं वगैरे हे ज्या ही सरप्लस जाणवली आहेत त्यांनी फक्त फुकट चराई मिळत होती त्याच्यामुळे जास्तीत जास्त सांभाळलेली आहे. त्याच्यामुळे आता त्यांना ती सगळं अवघड झालं. इकडे स्वतःच्या शेतात ऊस असतो त्यामुळे जनावरांना खायला नाही, आणि जनावरांना खायला नाही म्हणून ते छावणीत नेऊन बांधायचं. स्वतःच्या शेतातला ऊस मात्र पोसायचा. अशी बागायती पिकं घ्यायची की ज्याच्यामध्ये चाऱ्याचा बिलकुल विचार केला जातो. तर देणाऱ्या जाती आहेतच. आता काय झालेलं आहे माहिती आहे का? आपल्याकडे तुम्ही बघा समाजामध्ये आपल्याकडे आता गेले 10-20 वर्षापासून आपण गरोदर मातांना आहार योजना काढली, पौष्टिक आहार द्यायला, बरोबर आहे. त्याच्या अगोदर सुद्धा काय आपल्याकडे मुलगी झाली घरामध्ये तर काही तेवढं आनंद मानवला जात नव्हता. मुलीची मुलगा आणि मुलीला नेहमी वेगवेगळं लेखलं जायचं. तेच प्रकार आमच्या जनावरांमध्ये झाला. खोंड झालं तर त्याला पूर्ण दूध सोडायचं, आणि कालवड झाली तर त्याच्यात दूध काढायला सुरुवात करायची. म्हणजे तिचं कुपोषण करायचं कालवडीचं आणि ह्या खोंडाचं पोषण करायचं. आता हीच कालवड भावी गाय आहे याच्याविषयी आम्ही बिलकुल म्हणजे ज्याला काय म्हणतो नजरअंदाज म्हणा किंवा डोळेझाक केली आपण त्याच्याकडे.
दुसरी कसं महत्वाचं त्यातलं राहिलं की ठीक आहे मोज काही ती जगून वाचून ती कालवड राहिली, ती जेव्हा गरोदर राहते त्या काळामध्ये खरं म्हणजे आमच्याकडे भाकड जाणार म्हटलं, भाकड याचा अर्थ ती गावणी असू शकतं, दुधातून आटलेलं असतं, पण ह्याला म्हणायचं भाकड. मग ह्या भाकड जनावरांना काहीही मिळत नाही शेवटपर्यंत. पण जर ह्या भाकड गावण गाईला शेवटच्या 2 महिन्यामध्ये आम्ही एक चांगला भरपूर खुराक दिला, तर त्या 2 महिने खुराकामध्ये ती जी गाईचं ज्या वासराचं जे वजन आहे ना अक्षरशः दुप्पट होतं. 2 महिने खुराक खाऊ घालायचा, तेवढा खुराक खाऊ घातल्यावर बर्थवेट त्याचं जर दुप्पट झालं, त्याच वेळेला त्या गाईमध्ये ह्या बछड्याला दूध पाजून सरप्लस दूध 1-2-4 महिने शिल्लक राहील अशा तऱ्हेनं तिचं सगळं शारीरिक बनावट होते. त्यामुळे वासरू मोठं जन्मतं, गाय जास्त दिवस दूध देते, जास्त प्रमाणात देते, चांगलं देते, आणि एवढंच नाही जर व्यवस्थित खाऊ बिऊ घातलं तर ही अक्षरशः अशा चांगल्या पोसलेल्या गावण गाईना पोसलेल्या खुराक दिलेल्या गाई व्याल्यानंतर 21व्या दिवशी पुन्हा माझावर येतात, म्हणजे वर्षाला 1 वासरू आरामशीर होऊ शकतं. फक्त आम्ही त्या गरोदरपणाचे शेवटचे 2 महिने एवढी एकच जर काळजी घेतली तर आपल्याला आहे ते दुधाचं उत्पादन आपलं दुपटीच्या पुढे सहज जायला पाहिजे, जनावरांची संख्या न वाढवता हा त्यातला खरा भाग आहे. दुसरं भाग आहे की जास्त दूध दिलं म्हणजे ते पौष्टिक आहे असं कोणी सांगितलं. अमेरिकेमध्ये किंवा हे संकरित गाईचे जे दुधाचे स्टँडर्ड आहे, 1 मिली दुधामध्ये जर 2 लाखापर्यंत पस सेल्स म्हणा किंवा बॅक्टेरिया वगैरे असतील तर ते दूध ए ग्रेड समजलं जातं, म्हणजे माणसाला खाण्यायोग्य समजलं जातं. आता तुम्हीच विचार करा, 1 ml 2 लाख बॉडी सेल्स किंवा असेल, आणि हे तर एखाद्या त्याची व्याख्या मी तर म्हणेन की पस पुवासारखी तिची परिस्थिती आहे त्या दुधाची, तेवढे बॅक्टेरिया असतात, तेवढे पुवात असतात, तेवढे त्या दुधात असतं. त्यामानाने देशी गाईच्या दुधामध्ये 1 ml हार्डली 25-30 हजार सुद्धा नसतं. जर चांगली पोषण केलेली असेल तर त्याच्यात अगदी पहिल्या 4 तासामध्ये जर त्याचं काउंट घेतलं तर बिलकुल कमी असणार. म्हणजे ह्या पद्धतीनं सुद्धा ह्या दुधाकडे पाहिलं पाहिजे आपल्याला. म्हणून हे सगळं आम्ही आमच्या जनावरचं डिग्रेडेशन केलं, आपल्याच जनावराचं आपण त्याचं त्याला वाईट ठरवलं किंवा ठरवायला लावलं किंवा आपली मानसिकताच अशी बदलून टाकली. तसं नाही आहे, ज्या एम आय ऑब्जेक्टनं आपली पूर्वजांनी ह्या 30 नामांकित जाती तयार केल्या आणि आपल्याला दिल्या, त्याला 1-2 वर्षामध्ये किंवा 2-20 वर्षामध्ये तिचे युटिलिटीचे प्रकार बदलून आपण त्या गाईला अगदी बिलकुल बेकिंमत म्हणजे करून त्याचं ते समूळ तो वंशच नष्ट करायचं आम्ही असं कारस्थानात ठेवलेलं आहे. इतकं ते सगळ्याच बाबतीत घडलेलं आहे, हे काही गाईच्या बाबतीतच घडलं असं काही नाही. जेवढ्या आपल्या देशी जनावरांच्या वनस्पतींच्या बियाणांच्या अन्नपिकांच्या सगळ्या जाती जेवढ्या होत्या, जैवविविधता जेवढी होती, तेवढी आपण ह्या हरित क्रांतीच्या काळामध्ये बळी दिलेली. आता काय झालेलं आहे की इम्बॅलन्स असा निर्माण झाला की संकरित जनावरांमध्ये मेल म्हणजे जनावर म्हणजे बैल नाहीतच. पूर्वी कसं होतं की आमच्याकडे जर देशी 40 गाई असतील तर 60 बैल आणि गोऱ्यांची खोंडाची संख्या असते, म्हणजे नरवासरांची नरजातीच्या जनावरांच्या गाईची संख्या 100 पैकी 60 असायची, 40 गाई असायच्या, त्याच्यात कालवडी आल्या सगळं झालं. आत्ताची संकरितची जी परिस्थिती आहे विशेषतः केरळसारख्या देशामध्ये जिथं 100% संकरित गाई आहे त्याच्यामध्ये आता 94 गाईच्या पाठीमागं फक्त 6 मेल आहे. हीच गत महाराष्ट्रामध्ये सुद्धा झालेली आहे. संकरितच्या 40-50 लाख गाई असतील तर 1-2 लाख नर आहेत बाजारात, किंवा जास्त 10 लाख असतील म्हणजे 40-50 ला म्हणजे 5 ला 1 किंवा 10 ला 2 असा झाला त्याचा अर्थ. इकडे देशी जनावरांमध्ये आज सुद्धा पूर्वी जो 40-60 रेशो होता तो आता मात्र 40-60 झाला, म्हणजे गाई थोड्याशा झाल्या बैल कमी झाले, त्याची जागा आता ट्रॅक्टरने घेतली. एकेकाळी महाराष्ट्रामध्ये 3,000 का काहीतरी ट्रॅक्टर होते,
आता कितीतरी लाखाने म्हणजे मीन बॅलन्स वेगळ्या पद्धतीनं वाढला. इकडे बैलांची संख्या कमी झाली, गाईंची संख्या वाढली आणि ट्रॅक्टरची संख्या तिकडे वाढली. कुठंतरी कुठंतरी एनर्जीचा इम्बॅलन्सच आहे. सूर्यप्रकाशाची जाणवर चारा खाऊन जी बैलाची ऊर्जा होती त्याच्याऐवजी आता ही पेट्रोलियमची ऊर्जा आली आणि पेट्रोलियमची रिन्युएबल नसल्यामुळे आपलं सगळं एनर्जी बॅलन्स हे निगेटिव्ह होत चाललेलं आहे. टोटल निगेटिव्ह बॅलन्सकडे चालू आहे आपण. असं समजा की आपण 100 कॅलरी जर खर्च करतो शेतामध्ये तर आपल्या 30 कॅलरीचं उत्पन्न निघायला लागले, 70 कॅलरी वेस्ट चाललेली आहे. त्यामुळे आम्ही एनर्जीच्या बाबतीमध्ये आम्ही फार निगेटिव्ह बॅलन्समध्ये चाललेलो आहे. शेतीसाठी पशुपालन स पाहिजे असं काही नाही ना. आता सध्या निसर्गामध्ये जिथं पशु नाही ते तिथं काही म्हणजे आता अमेझॉनच्या जंगलामध्ये कुठं गाई आहे आणि म्हशी येतात तिथे शेळ्या मेंढ्या आहेत कुठं काय आहे. पण आज अमेझॉनच्या जंगलामध्ये जी झाडांची घेर आहे तिची जी उंची आहे त्याचं जे सगळं आहे किती भयानकच आहे. मग तिथं कशाने ते पिकायला लागले तर त्या झाडाचाच पाला दरवर्षी तिथंच पडतो तिथंच कुसतो आणि त्याच्यापासून जी अन्न निर्मिती होती त्याच्याने ते झाडं वाढतात. मग असंही की ज्या अमेरिकेमध्ये कधी गाय प्राणी नव्हता त्या ठिकाणी ह्याने त्या प्रेरीच्या भागामध्ये शेती करायला सुरुवात केली. शेती करताना ती जमीन उघडली गेली तिथं ह्या गाई वगैरे तिथं सगळ्या आणल्या. आज तिथं वाळवंट झालं कारण त्यांनी त्याचा जो ते प्रेरित गवताचा जो काही समतोल होता तो त्यांनी घालवला. त्याच्यामुळे आता तिथं काही जरी केलं तरी तुम्हाला जनावर असून सुद्धा तिथं दुष्काळ आहे. जेवढे जास्त जनावर तिथं जास्त दुष्काळ आहे. त्याच्या अगोदर काहीच नव्हतं त्याच जागेमध्ये. त्यामुळे हे एक शेतीला ही जनावर पाहिजेत हा जो काही आहे ना तो फार कमी जनावर ठेवून सुद्धा चालतं. काय करायचं तुम्हाला फक्त बॅक्टेरियल का दही एक आता एक अशी घटना आहे की 100 लिटर दही दूध दही करायचं असेल 100 लिटर दही दुधामध्ये 1 चमचाही विरजण बद झालं. 1 लिटर दुधामध्ये 1 लिटरचं दूध आहे ते 1 चमचा दहीचं टाकलं जातं. 100 लिटर 100 चमचे नाही टाकत कोणी विरजण आहे ते. तसं ह्या बॅक्टेरियल विरजणचं झालं म्हणजे झालं एकदा विरजण त्याच्यात निघालं की झालं. मग ते किती ग्रॅमने टाकलं आणि किती टनाने टाकलं ह्याला काही महत्व नाही ना. बॅक्टेरिया जीवजंतू जमिनीतले मल्टीप्लाय करण्यासाठी लागणारं वातावरण आम्ही निर्माण केलं पाहिजे. ते फक्त एकट्या शेणखतानं वातावरण निर्मित होती हेही काही बरोबर नाही. सगळं चालं त्याच्या पाठीमागे. तिथं पालापाचोळा पण पाहिजे, त्याचे कुजवणारे जंतू पण पाहिजे आणि त्याला पौष्टी देणारे दुसरे शेणाचे वगैरे जंतू लागतील. पण त्याच्याशिवाय हे होतच नाही ह्या खातं थोडासा काहीतरी म्हणजे गफलत आहे अशी समजण्याची मला तरी. म्हणून मी जंगलाचं उदाहरण देतो की कुठल्याही मोठ्या जंगलामध्ये शेणखत नेऊन कोणीही टाकलेलं नसतं. बांधावरच्या झाडाला शेणखत कधीच नसतं, त्याला ते निसर्गाचं थोडंसं बहुत प्रोटेक्शन मिळालेलं असतं, ते झाड वाढतं. असे बरेचसे प्रकार आहेत ह्याच्या पाठीमध्ये. त्यामुळे ही जी काही नाही तर आपण काय करायचं की आम्हाला नेमकं आपल्या जमिनीला कशाची गरज आहे, बायोमासची गरज आहे, हिरवळीच्या खताची गरज आहे का शेणखताचीच फक्त गरज आहे. नुसतं शेणखतानं भागेल का? नाही भागणार. हिरवळीचे खतं करा. जमिनीचं जे काही निघतंय ते त्याच्यात रेसिड्यू जाऊ द्या, रिसायकलिंग करून द्या. आणि जर एवढे केल्यानंतर एक विरजण म्हणून एखाद दुसऱ्या जनावरचं शेण आणून टाकलं तेही दररोज नाही टाकलं, जेव्हा जेव्हा असं वाटतं की विरजण बदलायची वेळ आलेली आहे. आपल्याकडे सुद्धा दहीला दह्याला तेच विरजण जर आपण 1 महिना 1.5 महिना वापरलं तर दही वातड बनायला लागतं. मग आपण काय करतो, शेजाऱ्याचं विरजण आणतो. एवढ्या साधे टेक्निक आहे, बाकी काहीच नाही. आता सध्या ते सगळ्या जनावरांना हे जे देशी जनावर आहे ह्याला एक UID म्हणून एक टेक्निक आहे की त्याला विशिष्ट नंबर द्यायचा आणि त्यांचं असं म्हणणं आहे की आता आपण अशी पैदास करायची, रजिस्टर करायची जनावर, आयडेंटिफाय करायची त्याला. मग त्याच्यापासून कोणता ऊर दाखवायचा, कोणतं आर्टिफिशियल इन्सेमिनेशन हे जे नियोजन करायचं आता सध्या तिने आत्ता केलं. वास्तविक पाहता जगामधलं जर आपण पाठिमान केलं तर ही जनावरांना नंबर देण्याची पद्धत जवळपास 200 वर्ष जुनी आहे. त्यांच्याकडे आजही सगळी जनावरं A to Z
सगळे रजिस्टर्ड असतात, त्यांना जणावर त्या संस्थेला कळविल्याशिवाय ते विकता येत नाही किंवा कुठं पाठवतं त्याचं रेकॉर्ड तिकडे द्यावं लागतं. हे सगळं काम तिकडे शासन करत नाही, पैदासकारांच्या संघटना आहेत, त्या इतक्या मजबूत आहेत, 150-200 वर्षाच्या संघटना आहेत त्या. आणि हे संघटनेमार्फत सिस्टमॅटिकली काम, 2 महायुद्ध होऊन जरी गेले तरी त्यांच्याकडे ह्या कामात बदल झाले नाही. म्हणून आज त्यांच्याकडे जेवढ्या काही शुद्ध जाती त्यांनी तयार केलेल्या आहेत, भारतातल्या नेऊन सुद्धा अमेरिकेमध्ये अशा तऱ्हेनं 200 वर्षामध्ये अमेरिकन ब्राह्मण नावाची जात त्यांनी तयार केलेली आहे, ती पैदासकारांची संघटना आहे. त्यांनी आता ते नवीन एंट्री त्या संघामध्ये, नवीन जनावरची एंट्री नाही आहे, त्याला क्लोज हर्ड बुक म्हणतात त्यांना. असे 3.5 लाख काहीतरी जनावर ते रजिस्टर्ड आहेत आणि त्यांचंच ब्रीडिंग चालतं तिथे. हे सगळं आपल्याकडे काहीही रेकॉर्ड नसताना, कसलंही माहीत नसताना, आज आपल्या महाराष्ट्रामध्ये कुठलं रेकॉर्ड नसताना, काही नसताना महात्मा फुले कृषी विद्यापीठानं त्रिवेणी जात काढली. आगा ना पीछा, त्याचं स्टॅबिलायझेशन वगैरे काही नाही, ब्रीड कॅरेक्टर स्टॅबिलाइज नाही, कुठं रेकॉर्ड नाही, नाव देऊन टाकलं त्रिवेणी. आणखी कित्येक त्रिवेणी काढतील काही सांगता येत नाही. आपले केरळमध्ये जातीचं नाव काढले सुनंदिनी, आपल्या महाराष्ट्राने एक GR काढला होता, आपल्या त्या संकरित गाईचं नाव ठेवले महानंदिनी. आता ह्या ब्रीडचं कॅरेक्टर किंवा तिची संस्था किंवा तिचं आयडेंटिफिकेशन, तिचं कसं आहे, आऊंची लांबी, कलर, दूध, अमूक तमूक, याचा सिस्टमॅटिक जो काही रेकॉर्ड ठेवून अभ्यास करून नंतर त्याचे सगळ्या ट्रायल झाल्यानंतर ह्या ब्रीडला मान्यता देण्यासाठी कमीत कमी अशा रेकॉर्ड ठेवलेल्या 70-80-100 वर्षाचं काम बघितल्यावर त्या जातीला मान्यता मिळते. आणि त्या जाती मग मात्र हुबेहूब त्याच, समजा 3.5 लाख अमेरिकन ब्राह्मण आहेत तर त्यांचं जे वर्णन आहे एकाचं केलेलं सर्वसाधारण ते सगळ्या लागू पडतं. आमच्या तसं काहीही केलेलं नाही, पण त्याच्यामुळे आपल्या इथल्या शास्त्रज्ञांना धन्यवाद द्यावा वाटतो की त्यांनी जे काही परदेशामध्ये अणुशास्त्र म्हणून ते जे शिकले त्याचा कसलाही वापर न करता, कुठलंही रेकॉर्ड न ठेवता, काहीही न करता कागदावर एके दिवशी आम्ही सगळी जनावरांना नावं देऊन ही ब्रीड म्हणून आम्ही मान्यता दिली. आता मान्यता दिल्यानंतर जर उशिरा लक्षात आलं की आपल्याकडे रेकॉर्डच नाही, कशाच्या बेसिसवर मान्यता द्यायची, म्हणून आता या वर्षीपासून प्रत्येक त्या जनावरांना UID द्यायचं. आता हे कोणत्या जनावरांना द्यायचं हे कोण ठरवणार? तर त्याच्यासाठी कुणीही अर्ज केला, कुणीही काही केलं तर कुठलंही जनावर आता रजिस्टर करता येतं, कारण त्याच्यावर चेक ठेवणारी कोणती संस्थाच नाही. आणि अशा संस्था करण्यासाठी म्हणून महाराष्ट्र शासनाने आम्हाला 1994-95 सालीच या कदाचित महाराष्ट्रामध्ये पहिली देवणी गोपालक संघटना स्थापन केली. मला त्या लोकांनी, त्या काळच्या लोकांनी मला अध्यक्ष बनवलं, पण मी स्थापन केली. आणि ही संस्था कशी मारायची एवढंच काम ह्या नंतरच्या काळामध्ये घडलं. त्यामुळे आजही कुठलीही पैदासकारांची संघटना महाराष्ट्रात नाहीच नाही, फक्त एक तामिळनाडूमध्ये कांगायम जातीची एक संस्था आहे, ते मात्र फार जुनी आहे. पण त्यांनासुद्धा मी त्यांच्याकडेसुद्धा जातो येतो, आमचं एकमेकाशी जवळचे संबंध आहे. तिथंसुद्धा त्या संस्था ही नावाला आहे, ते जे काही मुंचे पट्टेगार म्हणून जे होते, जे कांगायमचं ब्रीड सांभाळत होते, तेच हे सगळं खर्च करून हा डोलारा उभा करतायत. पण त्याच्यापासून तामिळनाडूमध्ये सुद्धा काही झालेलं नाही. तामिळनाडू केरळचीच आता आवृत्ती करते. आता तामिळनाडूमध्ये जवळपास 60-70% संकरित जनावर झाले आहेत. केरळामध्ये तर 100% आता एक 101 वेचूर गाई शिल्लक राहिली, तेवढ्या जर खापल्या तर केरळ हे पहिलं राज्य की 100% देशी गोवंशाचं उच्चाटन करण्यामध्ये 1 स्टेट होणार. 2 तुमचे तामिळनाडू होईल, 3 कर्नाटक होईल, 4 आपला महाराष्ट्र, तर 4 आहे का 5 आहे, पण कुठंतरी असंच आहे ते. त्याच्यामुळे हे सगळं असंच चालू आहे ते. आपल्याकडं रेकॉर्ड कशाच नाही, कुठलंच रेकॉर्ड ठेवलं जात नाही. विशेषतः जनावरचं तर नाहीच, त्यांच्या परदेशामध्ये प्रत्येक जनावर शेळी मेंढीच्या 5-5-6-6 संस्था आहेत, प्रत्येक मेंढीच्या जातीची एक ब्रीडर्स असोसिएशन, इतक्या पॉवरफुल. आणि त्याला फंडिंग
हे गव्हर्नमेंट करतं की तुम्ही हे चांगलं काम करताय, पाहिजे तेवढा पैसा देतं, सोयी देतं, पण त्याच्यावर काही निर्बंधन लागत नाही. आणि म्हणून त्यांच्याकडे जनावरांच्या वेगवेगळ्या जातीचा विकास झाला. त्यांच्याकडे वळू घ्यायचा जर म्हटलं तर त्याचा 5-6 पिढ्याचा मागचा इतिहास, त्याच्या आईनं, त्याच्या आजीनं, त्याच्या पंजीनं, इकडं त्याच्या आईची वंशावळीच्या असं करतात, तिकडे बापाच्या वंशावळी म्हणजे त्या बापाच्या आईनं किती दिलं, त्याच्या आजीनं किती दिलं, ते अशा 20-25 वंशावळी बघितल्यानंतर त्या वळू जो असा आलेला असतो त्याचं ऑप्शन होतं हे ऑनलाईन होतं. इथं काही ते कुणी जात नाही, कारण त्याची जात काय झालेली आहे, त्याच्यात काय भरलेलं आहे, किती वंशाचं आहे, तर त्याचे होते करोडो रुपये, म्हणजे अब्जावधी रुपयाला तो वळू विकत घेतला आणि त्याच्यापासून पायदास करतात. ही त्यांची पद्धत. इथं फक्त आमच्याकडे वळू पोसला त्याच्यापासून वासरे निघतात की न निघतात, की त्याचेच वासरे होतात का नाही, याचं कुठं देणं घेणं कोणालाच काही नाही. अशा पद्धतीनं आमच्याकडे हे पायदास धोरण राबवलं जाते आता सध्या.